नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मैत्रिणींनो, आपणास माहिती आहे की या विश्वातील प्रत्येक घटक हा एका छोट्याशा अणूपासून बनलेला असतो आणि ह्या अणूपासून असा अवाढव्य सजीव बनलेले आहेत। मग या सजीव बनत असताना कोणकोणते संशोधन लागले, ऊती म्हणजे काय, पेशी म्हणजे काय, या सर्वांचा अभ्यास आपण मागील पाठामध्ये अभ्यासला। मग ऊती म्हणजे काय, तर ऊती म्हणजेच की पेशींचा असा एक समूह असतो की तो समूह एकत्रित आल्यानंतर एकत्रितरित्या ते कार्य करत असतात, अशा पेशींच्या समूहाला ऊती असं म्हणतात। मग ऊती संवर्धनाचं एक महत्त्वाचं उदाहरण म्हणजेच काय, की ऊती संवर्धनामध्ये केळी लागवड हे एक महत्त्वाचं पीक घेतलं जातं आणि खूप चांगलं संशोधन पण करण्यात आलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये प्रमुख असं केळीचं पीक घेतलं जातं। ते केळीचं पीक पूर्वी पारंपरिक पद्धतीने घेतलं जात असत, पण पारंपरिक पद्धतीने घेत असताना एक पीक छोटं किंवा एक पीक मोठं अशा पद्धतीने लागवड झालेली आपल्याला दिसत होती। परंतु आता जर आपण बघितलं तर संपूर्ण झाडं किंवा संपूर्ण केळीचे रोपे सारखी दिसतात, सारख्या उंचीत दिसतात। याचं कारण काय असेल बरं? तर याचं कारण एकच आहे मित्रांनो, की ऊती संवर्धन हे संशोधन हे तंत्रज्ञानामुळे केळीच्या लागवडीमध्ये संपूर्ण पोषण हे प्रत्येक पिकाला पोषण हे सारख्याच पद्धतीने देण्यात येतं। उदाहरणार्थ खालील मागील चित्रामध्ये आपल्याला दिसतं आहे की केळीचे रोपटे दिसतात आहे, त्या केळीच्या रोपट्यांमध्ये संपूर्ण रोपटे हे सारख्याच उंचीचे दिसतात आहे। मग सारख्याच उंचीचे दिसतात म्हणजेच काय असेल, की त्यांना पोषण हे सारखंच मिळालेलं आहे। मग हे पोषण सारखं देण्याचं कार्य कोण करत असेल, तर ऊती संवर्धन हे संशोधन किंवा तंत्रज्ञान पद्धत आहे। या पद्धतीद्वारे या पिकांना सारखं पोषण देण्याचं कार्य हे घडत असतं। तर मग हे आता आपण ज्या नवीन प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत, त्या प्रकरणामध्ये पेशी विज्ञान व जैव तंत्रज्ञान याविषयी या प्रकरणामध्ये आपण अभ्यासणार आहोत। मग पेशी म्हणजे काय असेल बरं? तर पेशी म्हणजे काय, की आपल्या शरीराचं किंवा प्राण्यांच्या शरीराचं कार्यात्मक, प्राण्यांच्या किंवा वनस्पतींच्या शरीराचं कार्यात्मक एकक म्हणजेच काय, पेशी। मग पेशी आणि मूल पेशी या दोघांचा सहसंबंध काय आहे, त्याच पद्धतीने मूल पेशीपासून नवीन सजीव निर्मिती कशी केली जाते, क्लोनिंग पद्धती काय आहे, त्याच पद्धतीने या प्रकरणामध्ये आपल्याला एक नवीन असा घटक शिकायला मिळणार आहे, तो म्हणजेच काय, की मूल पेशीपासून नवीन घटक कसा तयार करण्यात येतो। त्याच पद्धतीनं पोमॅटो हे वनस्पती आपण अजून ऐकलेली नाही, मग पोमॅटो ह्या वनस्पतीचा संशोधन कसं लागला, शोध कसा लागला, पोमॅटो म्हणजेच काय, ही संकल्पना आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यासायची आहे। तर पोमॅटो म्हणजेच काय हे तुम्हाला थोडक्यात सांगतो आणि नंतर सविस्तर आपण या प्रकरणामध्ये अभ्यास करणार आहोत। पोमॅटो म्हणजेच काय, की जमिनीच्या आत त्या वनस्पतीला बटाट्याची लागवड होत असते आणि जमिनीच्या वर त्या वनस्पतीला टमाटे हे येत असतात। म्हणजे हे आश्चर्य म्हणजे संशोधन कसं झालं, या संशोधनाविषयी सुद्धा या प्रकरणामध्ये आपण अभ्यासणार आहोत। मग चला तर सुरुवात करूया पेशी विज्ञान व जैवतंत्रज्ञान।